हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज बघा मी आपली करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला मी कोल्हापूरला आलेली आहे आणि खरं सांगू तर तुम्हाला मी पहिल्यांदाच आलेले लग्नानंतर कारण की मला इतक्या वर्ष माहितीच नव्हतं की आपली कुलस्वामिनी कोण आहे तर मध्येच मला कळलं की आपली कुलस्वामिनी जी आहे आमची ती महालक्ष्मी अंबाबाई आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये पण मला खूप असं सारं कन्फ्युजन होतं की महालक्ष्मी वेगळी आणि अंबाबाई वेगळी आहे म्हणून तर नंतर आम्हाला तिथंसुद्धा गेल्यानंतर आम्हाला छान असा खुलासा म्हणजे आमचा झाला तर बघा आम्ही गाडी पार्क केली पार्किंगमध्ये आणि इथं रिक्षावाले दादा आहेत ते आम्हाला घेऊन चाललेत नंतर आम्हाला कळलं की इथून आम्हाला सात ते आठ मिनटाचं अंतर आहे गाडी म्हणजे जिथं गाडी आम्ही पार्क केले तिथून मंदिरापर्यंतचा रस्ता पण ह्यांनी आम्हाला फिरवून फिरून, फिरून गल्ली गल्लीतून गल्ली गल्लीतून आम्हाला म घेऊन आले कारण की आता त्यांचं पण एक असतो एक फंडा की थोडंसं मीटर वाढण्यासाठी नेहा गल्लीतून फिरवून पहिल्यांदाच बकरा भेटलेला आहे घ्या कापून असं त्यांचं असतंच रिक्षावाल्यांचं तर बघा इतक्यात जवळ आम्ही जाताना अक्षरशः चालत गेलो एक दहा मिनटात हळूहळू आम्ही आपलं चालत आमच्या गाडीपर्यंत पोचलो तेव्हा आम्हाला कळलं की हे आजचं म्हणजे आहे इतक्या जवळ असून सुद्धा आपल्याला किती फिरवून त्यांनी आपल्याला घेऊन आले रिक्षावाले बघू शकता तुम्ही हे आजचा सगळा रस्ता आहे आणि आता इथं समोर आपल्या देवीचं मंदिर आहे बघा आणि माझ्यासोबत कोण आहे तर तुम्हाला मी सांगते ही बघा ड्रेसमध्ये आहे ती माझी मोठी बहीण आहे त्याचबरोबर ही माझी लाडकी भाची आहे माझ्या भावाची मुलगी आहे ती नेहमी आमच्यासोबतच असते आम्ही इकडं तिकडं गेलो कुठं की ती आमच्या पाठीच असते ती आणि इकडे बघा हे आमचे भाऊजी आहेत मोठे त्याचबरोबर रोशनी आणि आमचे कॅमेरामॅन म्हणजे रोशनीचे पप्पा आणि इथं बघा हे गाडगे महाराज संत गाडगे महाराजांचा इथं बघा स्टॅच्यू आहे मस्त एकदम तर इथं बघू शकता तुम्ही किती छान सुरुवात म्हणजे जे महालक्ष्मी मंदिराचं जे गेट आहे किती छान आहे बघा मस्त हा परिसर बघू शकता इथं आल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही आलो आहे तर म्हटलं ओटी भरून घ्यावी पहिली देवीची त्यासाठी आमचं आपलं चाललं होती की ओटीसाठी साडी वगैरे चॉईस करणं म्हणजे काय घ्यायचं काय नाही तर माहिती नाही मग तिथं त्या दादांना आम्ही विचारून विचारून सगळं घेतलं ओटीचं साहित्य आणि आम्ही असं म्हणजे शुक्रवार आणि मंगळवार सोडून आम्ही आलो होतो त्यामुळं गर्दी कमी होती आणि आम्हाला दर्शनसुद्धा खूप इझिली असं झालं तर बघा आम्ही ओटी वगैरे हो घेऊन मी आणि माझी बहीण लाईनीत उभी राहिलो म्हटलं चला आता गर्दी कमी आहे तर आपल्याला वीस पंचवीस मिनटामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल मस्त आणि दुपारची वेळ होती आणि गरमी खूप आहे पाण्याची बॉटल तर आपल्यासोबत पाहिजेच पाहिजे इतकं म्हणजे गरम होतं आहे बाहेर की पाण्याशिवाय नाही राहू शकत एक परी आपल्याला नाश्ता जेवण वगैरे नसेल तरी थांबू शकतो हो पण आपल्याला पाणी तर पाहिजेच पाहिजे बघा आम्ही हळूहळू आपलं पुढं फुडं फुडं जातो आहे आपलं लाईनीमध्ये कारण की गर्दी खूप कमी असल्यामुळं ना आम्हाला इझिली दर्शन म्हणजे घडलं आणि आम्ही आल्यापासून ते फक्त मंदिरच बघत होतो की किती छान म्हणजे त्याची घ जी घडवणूक केलेली आहे जी त्यावेळेला बांधलेलं आहे असं म्हणतात की हे मंदिर ना सुमारे सतराशे ते अठराशे वर्ष अगोदरचं मंदिर आहे आणि हे जे आपलं कोल्हापूरचं नाव पण ना ह्यांना ह्या कोल्हापूर नावच्या अगोदर ह्याला दक्षिण काशीसुद्धा म्हणत होते बघा असं खूप छान एवढं छान असं आतमध्ये वाटत होतं ना पूर्ण दगडाचं काम आणि खूप छान असे सुंदर असे नक्षी काम होतं त्याच्यामध्ये इतके छान छान मोठे मोठे असे खांब होते आणि खूप छान वाटत होतं गार वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर ना प आतल्या म्हणजे मंदिराच्या परिसरात आतमध्ये गेलो इथं बघा खूप छान असे छत पण बांधलेले आहेत की बाबा आलेत भाविक तर त्यांना ऊन वगैरे लागू नये म्हणून पण गरमी होतच होती त्याशिवाय मध्ये मध्ये फॅनची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आतमध्ये बघा गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर असं एकदम मस्त छान असं वाटत होतं मस्त अगदी गार प्रसन्न असं वाटत होतं बघा भारी एकदम हळूहळू आमची आपली चालली आहे डिगी डिगी डिगे डिगे लाईन पुढे दर्शनासाठी मस्त आणि इथे जी चौकट दिसते समोर तिथून मग त्यांनी पुरुषांची वेगळी लाँड केली आणि लेडीज एका साईडला केल्या बघू शकता इथे इथं थोडीशी गर्दी झाली कारण हा दरवाजा बघा खूप असा जुना आहे तर तुम्हाला मी अंबाबाईचं म्हणजे जो आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो तो शूट वगैरे आम्हाला करता नाही आलं कारण तिथं लिहिलेलंच होतं सरळ सरळ आणि आपण त्यांनी जर नियम लिहिलेले आहेत तर आपण भंग नाही करायचे तर मी तिथं शूट नाही केलं तर तुम्हाला नक्की त्या कळशाचं म्हणजे आपण कळस असतो ना देवाचा म्हणजे कुठल्याही मंदिराचा त्याचंसुद्धा दर्शन घेतलं ना तर आपल्या देवीचं दर्शन झाल्यासारखं किंवा देवाचं दर्शन झाल्यासारखं होतं तर बघा आमचं दर्शन झालेत आणि आम्ही पाठच्या गेटनी असं बाहेर आलेलो आहे बघा मस्त एकदम आमचं दर्शन झालं पण मला तिथं गेल्यानंतर मी पहिल्यांदाच गेल्यामुळं मला ना असं वाटलं की थोडं लांबून आम्हाला दर्शन भेटलं कारण की गाभारा मेन आहे ना तो खूप असा आतमध्ये होता आणि आम्हाला बाहेरूनच असं दर्शन लांबून लांबून असं पूर्ण असं डोळे भरून बघता नाही आलं वगैरे असं म्हणजे थोडंसं मला वाटलं पण नंतर वाटलं जाऊ द्या कारण त्यांचे रूलच असतील तसे म्हणून ॲटलीस्ट आम्ही आलो तरी तिच्या दर्शना दर्शनासाठी तर इथं आतमध्ये बघा किती छान छान असे स्टॉल आहेत इथे ना मस्त मस्त असे देवीचे फोटो मूर्त्या किंवा ते पाषाणमधले पण असे छोटे छोटे अशा देवीचे फोटो वगैरे साड्या नेसवलेले खूप सुंदर आहेत त्याशिवाय ना इथं जे देवीचे अलंकार आहेत ना जे आपण बँटिकचं वगैरे घेऊन बघा घालतो किंवा आपल्या ह्यालासुद्धा घातले जातात बघा गुरुवारच्या व्रताच्या वेळेला ते सुद्धा खूप छान होते इथं बघा तुम्हाला देवाच्या कळशाचा म्हणजे वर कळस असतो ना त्याचं दर्शन बघा तुम्हाला घडवून आणलं आहे मी यावेळेला कारण की आतमध्ये शूट नाही करता येत आहे तर सगळ्यांचं भलं करो करवीर निवासिनी ही मी आशा करते तिच्याजवळ आणि बघा इथं छान असं आमचं दर्शन झालं खूप मज्जा आली आम्ही खूप मज्जा पण केली असं बघा खूप छान वाटलं दर्शन घेऊन गर्दी वगैरे काही काही नव्हतं एवढं आणि अगदी वीस मिनटात वीस ते पंचवीस मिनटात आमचं मस्त असं छान दर्शन झालं आणि बघू शकता तुम्ही मस्त अगदी प्रसन्न आम्ही झालो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आई अंबाबाईचा उदो उदो